न्याय मिळूनही न्याय होत नसल्याने पोलीस प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप करत कटारिया यांनी क्रांती चौकात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अटक करण्यात आली आहे। सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आलं आहे। औरंगाबाद येथील रहिवासी असलेले किरण कटारिया यांच्या मालकीच्या जागेवर सलीम पठाण यांनी अतिक्रमण केल्यामुळे कटारिया यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केलं होतं। त्याला 11 वर्षानंतर न्याय मिळाला असून त्या जागेवर पुन्हा पठाण यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे। त्याची तक्रार MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये कटारिया यांनी दाखल केली होती। वेळोवेळी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही, उलट अतिक्रमण करणाऱ्यांना पोलीस सहकार्य करत असल्याचा आरोप कटारिया यांनी केला होता। स्टेशनला वारंवार ह्या तक्रारीविषय अर्ज केलेले आहेत। मुश्किलीनं नावापुरती काही लोकांवर कारवाई केली जाते, ज्याच्यामुळे मला माझे मिळकतीच्या जागेवर जाणं जमत नाही आहे। आज माननीय न्यायालयाकडून मला न्याय मिळाल्यानंतर मी माझ्या मिळकतीवर जाऊ शकत नाही आहे। समोरच्या व्यक्तींची इतकी हिंमत वाढलेली आहे, हे कोणामुळे वाढलेली आहे आणि कोण वाढत आहे या साऱ्याविषयी मी वरिष्ठांनासुद्धा अर्ज केले, तरी त्यावर कारवाई होत नाही। एक सामान्य माणसानं करायचं काय? या साऱ्या वस्तूला मी वैतागून आज 15 ऑगस्टच्या दिवशी आत्मदहनाची मी निर्णय घेतला होता। त्यानिमित्ताने मी क्रांती चौकला आज दुपारी 3 वाजता गेलो असता तिथे मीडियाला मला साधा बोलूसुद्धा दिलं गेलं नाही। मी जसं भारत माताची जय म्हणलो आणि मला त्यांनी उचलून गाडीत टाकलं, मला मी म्हणलं तुम्ही ऐकत नाही, मीडियाला बोलू देत नाही, तर एक सामान्य माणसानं करायचं काय? त्याविषयी मला काही उत्तर न देता त्यांनी मला क्रांती चौक पोलीस स्टेशनला नेऊन तिथे समजून सांगितलं। त्यांनी मला आश्वासनं दिलं आहे की 2-3 दिवसांनी आम्ही तुमच्या अर्जांवर तुमच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असं मला आश्वासन मिळालेलं आहे पोलीस। या सर्व गोष्टीला त्रासून कटारिया यांनी स्वतंत्र दिनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता। आत्मदहन करण्यासाठी आले असता पोलिसांना त्यांना अटक केली आहे, तसेच सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आलं आहे। त्याबाबत आम्ही जी कायदेशीर अधिकार प्रदान पोलिसांना केलेले आहेत त्यानुसार आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून योग्य ते सहकार्य फिर्यादीला केलेले असून त्यान्वये योग्य ती कायदेशीर करून कारवाई करून जी काही कठोरात कठोर आरोपी विरोधात कारवाई करता येईल त्या दृष्टीने केलेली आहे। आपलं म्हणणं आहे की तुम्ही सहकार्य केलं त्यांना, पण त्यांच्यावर मग आज आत्मदहन करण्याची वेळ कशी आली? निश्चितपणे त्यांनी संदर्भाची बाजू त्यांना पूर्णपणे आम्ही 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडे यांना बसून आम्ही पूर्णपणे समजावून सांगितलेले असून त्यामध्ये जी काही कायदेशीर कारवाई करता येईल याबद्दल त्यांना समजावून पण सांगितलेलं आहे आणि त्यान्वये सर्व कायदेशीर चौकटीमध्ये राहून कारवाई केलेली आहे। सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद।